आई लग्न पे ये सगळे ढाबे ढुबे बंद असल्यामुळे येणार लय घोळ झाला राव. माझ्या जिभेला येणार नुसते काटे फुटले. काहीतरी येणार असं झपकेबाज खायला पाहिजे राव. हा ना राव संजय, मला बी घरचं खाऊन खाऊन लय काटा आलाय राव. हा ना, चहा हायलो ना मागच्या आठवड्यात ते कांद्याचं रान ओढून घेतलं 2 एकर, साधा चहा सुद्धा नाही पाजला. फुकट्या साला. ए फुकट्या कोणाला म्हणतो, हे लॉकडाऊन लागल्यामुळं तसं झालंय, नाही तुला अख्खं बोकाड खाऊ घातलं असतं. हा नाही तर तू लय मोठं खानदान दान करणार. आमचं खानदान कोणाचं गावात लग्न असलं ना माझा आज जा अख्खं गाव जेवणाची पंगत घालायचं. खानदान हे आमचं दान करणार आहे. ए लय बोलला तू, बस झाला आता चल हॉटेलात जेव घालतो तू लगेच. आता सगळे हॉटेलं बंद आहेत ना म्हणून म्हणतो. अरे बायको रानात गेली नाही तर कोंबडी कापून खाऊ घातली असती तुला संजय. हा आईला कोंबडी कापून खाऊ घातली असती. अय होय नी रानात गेले तो. हा मग एक काम कर ना, घरी ये ना, चांगले असे खमंग भजे कर, तेवढं तरी जमत ना तुला. चायला तेवढं तिखट खराट काहीतरी खाऊन होईन. बरं मग एक काम कर. हा अर्ध्या तासाने ये घरी, गरमागरम भजे करू आपण. नक्की ना 100%. मी आहे ना गुरांना आहे ना चारा पाणी करून आलो. हा असं भजे आहेत ना चांगले बनू. हा मी तर पीठ बीठ मळून ठेवतो, ये तू. हा हा ये संजय तू ये. नाही तुला भांग टाकून भजे खाऊ घातले ना आपलं नाव गणप्या नाही. आईला आयुष्यात परत भजे खायची इच्छाच नाही आली पाहिजे तू. ये आईला कमून येई ना ते. अरे बेट्या हो तुमची जिरी तूच चांगली, खा भजे खायचे नाही तुम्हाला. चांगले भांग टाकलेले भजे खाऊ घाली तू. आता आईला गणप्या आज खरं तू पार्टी द्यायला तयार झाला हो. अरे बेटे हो अशी पार्टी घेतो ना आज तुम्हाला, आयुष्यभर विसरायचं नाही तुम्ही. काय नुसते भजेच खाऊ घाल आहोत बरं मट्टा जाणतोय. हे गणप्या काढणं गरम गरम खाणं लय तोंडाला पाणी सुटलंय. खा भाड्या हो भांग टाकलेले भजे, हिंडा गावभर 24 तास मसाज उतरायचे नाही तुमचे. मस्त करता टेन्शन न घेऊ. हा हा अरे बाबा नुसतं बघून तोंडाला पाणी सुटले. काढ 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 लवकर. अरे वा बायकू पाहिजे रे. ए मोठल टाक आईला बघूनच लय तोंडाला पाणी सुटलंय हो, काढ लवकर. या गाड्या हो एकदम गरमागरम घाणा, चला भजे खा कस काय झाले सांगा. अरे लय गरम आहे. अरे गरम गरमच खायला मजा असती, गार झालो काय उपयोग आहे. अरे हाय तरुण तर घ्या खाऊन. संजय कस काय झाले भजे. आईला भजे आहेत ना जरा पुचट झालेत राव, जरा मिरची टाक ना असे झंकेबाज ना. टाक 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 पुचट झालेत. साहेब 2-4 मिरच्या घेईन काय ठेचून, चांगले झंकेबाज करतो मग. हा तुम्ही बी म्हणले पाहिजे काय केलंय गणप्याने, चांगले ठेचो. इकडे बस का. हा टेसायच्या कामाला पक्का आहे तू. आता बघ संजय घेतल्याशिवाय काय मजा आहे. घ्या खा भजे ताजे ताजे. काय बेटे हो एवढे भजे सारा नव्हे तुम्हाला. हा ना पाट पडदिशी पटकून चाल. खातोय ना लय पार्टी पार्टी करीत होते. हा ना अंगास गरम आहे. अरे मग भजे गरमच खायचे असते. संजय कस काय झालेत भजे. लय भारी एकच नंबर लागला आता कामाला. भांगे भाऊ भांग, आता 2 दिवस एवढा डायलॉग मारीत असतो तू. काय साहेबराव कस काय आलेत भजे. साहेब याचा तर कार्यक्रमच झाला. वर खलबत्त्याचा दणका, आता हिंडगाव भर खलबत्ता वाजीत. अंगास बर आहे निघा बरं उठा चला तुम्ही जा आता पोट भरलं ना. लय भारी एक नंबर. चला चला निघा निघा जा घरी, आता मला आवरून ठेवा लागेल सगळं. लय भारी गणप्या. अय गणप्या का पाटील आज इकडे कुठं भजे बिजे केले काय तू. हा केलं ना
अनेक प्लेट आपल्याला चल आओ पण पाटील मी काय म्हणतो ते आपण बिन काय नाही अनेक प्लेट आपल्याला जाम आवडते ते भजी आण नाही नाही गोळ झाला बा गरम येतात तोंड पोळण असं ते असलं तर कस काय झालेत व्हायला भारी भजी करतो रे तू एक काम कर अजून एक प्लेट कर बरं न्यायची तर आपल्याला कुठं अरे बाई कुल न्यायची बाबा तिला नाही करते तू यावं आण बर 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 सटको कस काय आलेत पण एकच नंबर नादच नाही करत आहे भाज्याचा अनेक प्लेट चल आता कळण थोड्या वेळाने पण आता ची चव काय आलं फोन आला हॅलो उसळ पेमेंट आलं होय बर बर आलो लगेच आलो उसळचं पेमेंट आलं चला उसळचं पेमेंट आलं चला चला आईला यो निराळात गोळ झाला गाड्या करायला गेलो एक आणि झालं भलतेच आता बघू गाव भर यांची मज्जा चला गणपतराव लय भारी एकच नंबर संजय इकडे गेला काय करमार खाते आता कस करू सकाळी पोळे खाता खातो भाऊ गेला सोडून लय भारी एकच नंबर अरे गणप्या असं बोलायला लागलं संजय त्याच काय आता एकदा आलेला माणसाला जावाच लागत आणि गेलेला माणूस परत येत नाही आणि त्यातल्या त्यात आज काय एकादशी आहे आणि एकादशी दिवशी आपल्या भाऊला मरण आलंय भाऊ किती भाग्यवंत आहे म्हणून तसं म्हणतोय तो हा ते पण खरं आहे संजूच पण भाऊ सोडून कसं गेला एकाच नंबर हे गणप्या अरे संजय झालंय तरी काय झालंय काय हो बोलतोय काय अरे आता मी तरी काय करू संजयला असं म्हणायचंय हे बघ आपले भाऊ जे आहेत ना ते लय भाविक होते संसारात प्रपंचात त्यांचं कधी मनच रमलं नाही त्याच्यामुळं ते सगळी प्रॉपर्टी इथं सोडून इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले हे त्याला कळलं तेव्हा तो तसं म्हणतोय संजय भाऊ कोणापासून एवढं हुशार झाला रे झाला एक दीड तास सोडून कसं गेला रे भाऊ तू लय भारी एकच नंबर पेमेंट आलं चला बरं झालं पाटील मला तुम्ही इथंच भेटलात बोला ना माझ्या नवऱ्याने मला लय मारलंय काय करू आता मी कुणाला सांगू कुणाकडे नाही मागू उसाचं पेमेंट आलंय चला अहो पाटील माझ्या नवऱ्याला जरा उठण्यावर आणत आता तेवढंच काम करताय का माझं उसाचं पेमेंट आलंय मग झालं पाटील माझ्या नवऱ्याला चांगलं गाड्या शिकवते तुमच्या शिवाय कुणाचंच ऐकत नाही चला चला उसाचं पेमेंट आलेलं हो पाटील तुम्हाला मग उसाचं पेमेंट आलं असं तिकडं नदीला वाळत घाला नाहीतर गावभर वाटा मला काय सांगता त्याच माझ्या नवऱ्याला वटण्यावर आणत की नाही ते सांगा उसाचं पेमेंट आलंय चला या बाहेर पाटील खुळ बिळ झालंय की काय काय येडबीड लागलंय तुम्हाला निघत का आता इथून का बोल करू जा आम्हाला लोक उसाचं पेमेंट आलंय चला पाणी भरणारे बायांकडे एकटक बघते नुसतंच म्हणताय वावा लय भारी एकच नंबर अरे काहीतरी गोळ झालाय राव ते पाटील बी नाही का ते गाडीवर बघते टर करीत आणि काय नाही नुसतं एक डायलॉग मारते ओसच पेमेंट आले ना ओसच पेमेंट आलं काहीतरी नाही नाही हे सांगेल एक तर काय करा बेदम मारायचं त्याला पोलीस ताब्यात भारी एकच नंबर नाही नाही याला याला तिकडे घ्या याला कॉपच्यात घेऊन बघू तिकडे चला साहेब येडे करते राव वा लय भारी एकच नंबर
मी म्हणलं ना काहीतरी शॉर्ट झालेला आहे रायो. वा वा लय भारी एकच नंबर. अण्णा मला तर ना काहीतरी डाऊट दिसतो 100% उतारा वितरा वाला आणला असतो. उतारा वितरा नाही, त्यांना दवाखान्यात न्यावं लागणार आहे, काहीतरी वळ झालेला आहे. एक काम कर, त्यांना आपण दवाखान्यात नेऊ, नाही तर राहून दे बाबा दवाखाना. एक काम करू, तू डॉक्टरला घेऊन ये, डॉक्टरच बघ काहीतरी. हे दवाखान्यात नेले उद्या करी ते काहीतरी. तू थांब इथे. एकच नंबर. डॉक्टर नमस्ते. बघा बरं काय झालं जरा यांना. काय होत संजयराव? वा वा लय भारी एकच नंबर. साहेबराव काय होतय? आता पाटलाल ना का विचारू झालं. नक्की आहे ना काहीतरी खाल्लेलंय. नेमकं काय यांनी काय खाल्लंय तोपर्यंत आपल्याला कळत नाही ना. तोपर्यंत निदान होणार नाही आणि आपण त्यांच्यावर उपचार नाही करू शकत. हॅलो कुठे रे गांप्या? तू आता लगेच चावडी दे बरं. हे साहेब यांनी काय उद्योग केला रे ते ये इथं बघतोय तू. ते पाटील आणि तीन पार येड्यावानी करू राहिले इथे सगळे. तू लगेच यायचं, त्यांना लागायचं झालं ना मग तू जबाबदार त्याला. हा लगेच ये लवकर. काव अण्णा लईच घाई घाईनी बोलवलं मला. काय आलं काय खाऊ घातलं रे बघा गांप्या? मला काय माहिती काय त्यांनी काय खाल्लं असेल. तोंड मारायची सवय इकडे तिकडे. लय भारी एकच नंबर. गणपतराव खरं खरं सांगा काय खाऊ घातलं यांना. नाही त्यांच्या जीवावर बेतल आणि ते तुमच्यावर पण बेतल बरं का. ए अहो डॉक्टर काय आलं हे संजा म्हणला भज्याची पार्टी करायची. मग आता त्यांची मजा करायची म्हणून मी भांग टाकलेले भजे केले होते ते खाल्ले या दोघांनी. आणि ते झालं नाही कुठं तर पाटील आले तिथं आणि ते म्हणले मलाही भजी आवडते त्यांनी बी खाल्ले. तेव्हापासूनच असे करायला लागले ते. वा वा लय भारी एकच नंबर. एक काम करा मी काय करतो काही औषधं लिहून देतो मेडिकलमधनं आणा यांना द्या थोडं आराम करायला लावा बरं वाटेल यांना. बाला आपलं तर डोकं नास लय जाम झाले सकाळपासून. साहेबराव आपण सगळे पारव काय करतो नेमके? अयो कलबत्ता चायला माझ येतोय ना अंग पार ठेसून काढल्यासारखं झाले. तोंड बी आहे ना असं सुजल्यावणी वाटायला लागलंय मला. ते सुजल्यावणी या साहेबाला सुद्धा लय ढिसिलंय. तू मला तिघांना पण लय ढिसिलेलंय. तुमचा कार्यक्रम झालाय अण्णा. नेमकं झालंय काय? काय झालं? सकाळी भजे खाल्ले होते का? भजे त्याच काय गणप्याकडे अर्ध्या गणप्याने त्याच्यात भांग टाकला भांग आणि तुम्ही नको ते उद्योग केले अख्खा दिवसभर गावात गणप्या आई घाल्या. सुटलो बाय एकदा. तू काय करतो? काय नाही थांबलोय आपलं असच. घरी बघ तुझ्या बायकोन काय गोंधळ घातलाय? काय केलं तिने? राख गावगोळ केलं तिने. कशाला? अरे नाचत काय गाणं काय म्हणती या रावजी बस भाऊजी. अयो उरलेल्या भजाचा कार्यक्रम केला काही नाही. आता मात्र कमाल झाली.